ज्येष्ठ कामगार नेते शरदराव यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. शरदराव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरदराव यांची मुलगी कॅनडाला आहे, त्यामुळे 2 दिवसानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती शशांकराव यांनी लोकमतशी बोलताना दिली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अब्रू नुकसानीच्या खटल्याला सामोरं जाणार आहेत. महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान मागे घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधींविरोधात हा खटला चालणार आहे. रिलायन्स जिओच्या आगमनानं बाजारात खळबळ उडाली आहे. जिओमध्ये व्हॉइस कॉल्स फ्री असणार आणि फक्त डेटाचे पैसे भरावे लागणार असं सांगण्यात येत आहे. मात्र काही तज्ज्ञांच्या मते व्हॉइस कॉल फ्री असतील हे अर्धसत्य आहे, कारण व्हॉइस कॉल करतानाही तो डेटाच्या माध्यमातून केला जात असल्याने डेटा वापरला जाणार. म्हणजेच जितक्या पैशाचा डेटा व्हॉइस कॉलसाठी वापरला जाईल तितक्या पैशाचा तो कॉल पडेल. सरकारनं मराठा आणि धनगर आरक्षण कालबद्ध पद्धतीने द्यावं, अन्यथा जनक्षोभ वाढेल असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. सत्ता बदल झाल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही असा आरोपही यावेळी नारायण राणेंनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांना विभाग संघचालक पदावरून हटवल्यानंतर संघ वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे संतापलेल्या गोव्यातील संघ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ही फूट टाळण्यासाठी संघाने तातडीने सर्वसर्व करण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे.